आपल्या घरातील कचरा तुम्ही किती डब्यात गोळा करता प्रामुख्याने दोन डब्यात एका सुका कचरा व एका डब्यात ओला कचरा सुका कचरा आठ दिवस साठवून ठेवा आठ दिवसांनी त्यात कोणकोणते पदार्थ जमा झालेत त्याची एक यादी तयार करा त्यात लाकूड प्लास्टिक कागद थर्मकोल काच धातूची वेष्टनं इत्यादी पदार्थ आढळतील या पदार्थांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित असे वर्गीकरण करता येईल का या मानवनिर्मित पदार्थांपासून घरातील कोणकोणत्या वस्तू बनलेल्या आहेत या निसर्गनिर्मित पदार्थांपासून घरातील कोणकोणत्या वस्तू बनलेल्या आहेत अशा वस्तूंचा आपण एक तक्ता करूया वस्तूचे नाव त्यात वापरलेले पदार्थ मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित टेबल कपाट जेवणाची भांडी कंगवा किंवा फणी दात घासायचा ब्रश पेन चप्पल यातील बरेचसे पदार्थ हल्ली प्लास्टिकचे बनलेले असतात सेंद्रिय बहुवारिकांपासून ऑर्गॅनिक पॉलिमर्स तयार होणारा आकार्य पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक हा मानवनिर्मित पदार्थ आहे प्लास्टिक रेशीय किंवा चक्राकार रचनेचे असते आपल्याला खेळणी कंगवे द्रोण इत्यादी वस्तू हवा तसा आकार देऊन बनवता येतात हे उष्मा मृदू म्हणजे थर्मो प्लॅस्टिक असते या प्लॅस्टिकला उष्णता दिली की आपल्याला हवा तो आकार देता येतो तर दुसऱ्या प्रकारचे प्लॅस्टिक ज्याला साच्यात घालून आकार दिल्यानंतर परत आकार बदलता येत नाही त्याला उष्मादृढ म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक प्लॅस्टिक असं म्हणतात विद्युत उपकरणांची बटणं कुकरचे हॅन्डल्स यापासून बनवले जातात प्लास्टिकचे गुणधर्म प्लास्टिक गंजरोधक आहे ते गंजत नाही प्लास्टिकचे विघटन होत नाही प्लास्टिकवर हवा पाणी उष्णता आर्द्रता पाऊस यांचा सहजासहजी परिणाम होत नाही प्लास्टिकमध्ये कोणताही रंग मिसळून आकर्षक वस्तू बनवता येतात प्लास्टिक उष्णता व विद्युत दुर्वाहक आहे वजनाने अतिशय हलके असते प्लास्टिकचे प्रकार व उपयोग वैके लाइट, रेडियो रेडिओ टीव्ही टेलिफोनचे कॅबिनेट इलेक्ट्रिक स्विच खेळणी गृहोपयोगी वस्तू कुकरच्या हॅन्डलवरील आवरण कप बशा प्लेट ट्रे यांसारख्या गृहोपयोगी वस्तू विमानाच्या इंजिनचे काही भाग विद्युत रोधक ध्वनिरोधक आवरणे इत्यादी पॉलियुरेथिन सर्फ बोर्ड छोट्या बोटी फर्निचर वाहनांच्या सीट्स इत्यादी पॉलिस्टर तंतुकाज बनवण्यासाठी लेझर प्रिंटरचे टोनर कापड उद्योग इत्यादी वरील गुणधर्मामुळे अलीकडे रासायनिक पदार्थ व इतर वस्तू प्लॅस्टिकमध्ये साठवल्या जातात घरातही विविध वस्तूंची जागा प्लॅस्टिकने घेतली आहे परंतु प्लॅस्टिक निसर्गात विघटन न होता बराच काळ तसेच राहते तो अविघटनशील पदार्थ आहे म्हणजेच पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिक प्रदूषक आहे प्लॅस्टिकद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण चार आरच्या सिद्धांताचा उपयोग करू शकतो म्हणजेच रिड्यूस कमीत कमी वापर रियूज पुन्हा पुन्हा वापर रिसायकल पुनर्चक्रीकरण रिकवर पुन्हा प्राप्ती म्हणूनच सरकारने आता प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आहे अतिशय पातळ अशा प्लॅस्टिक पिशव्या कचरापेटीत उघड्यावर टाकल्या जातात गाई गुरं चरत असताना या प्लॅस्टिक पिशव्या गिळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गायी गुरं मरतात म्हणून आपण प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद करायला हवा प्लॅस्टिक ऐवजी कागदी वस्तू कापडी वस्तू आपण वापरल्या पाहिजेत पदार्थ विघटनाचा कालावधी पदार्थाचा प्रकार भाजी एक ते दोन आठवडे विघटनशील सुती कापड एक वर्ष विघटनशील लाकूड ते पंधरा वर्ष विघटनशील प्लास्टिक हजारो वर्षे अविघटनशील सारांश प्लॅस्टिक रेशीय किंवा चक्राकार रचनेचे असते आपल्याला खेळणी कंगवे द्रोण इत्यादी वस्तू हवा तसा आकार देऊन बनवता येतात हे उष्मा मृदू म्हणजे थर्मोप्लास्टिक असते या प्लॅस्टिकला उष्णता दिली की आपल्याला हवा तो आकार देता येतो